नमस्कार, मी कैलास सायकर या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. पहा, संवर्गानुसार सामाजिक आरक्षणाने जागांची विभागणी आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये आपण SBC, NTC, NTD, NTB, FGE या संवर्गाची जी सामाजिक आरक्षणाने विभागणी आहे तर ती पाहिली. तर या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांमधील 1 ते 5, 7 ते 8 या पदांच्या जागांची विभागणी आहे ती पसंतीक्रमासाठी जातवार व सामाजिक आरक्षणाने हे पाहणार आहोत. तर याच्या आधी आपण विषयानुसार जागांची विभागणी आहे तर ती पाहिली, तर तीही तुम्हाला पसंतीक्रमासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. त्याचप्रमाणे ही सामाजिक आरक्षणाने आहे जी जागांची विभागणी आहे तर ती तुम्हाला पसंतीक्रमासाठी नक्कीच फायदेशीर होणार आहे. तर पहा, ही जी विभागणी आहे आपण जिल्हा परिषदमधील 1 ते 5 या स्वतंत्र जागांची, त्याचप्रमाणे 1 ते 8 या एकत्रित जागांची आणि 6 ते 8 या स्वतंत्र जागांची अशा प्रकारे केलेली आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर पहा, याच्यामध्ये पाहूया सवर्ग OBC. तर पहा, नाशिक जिल्हा परिषदमध्ये 1 ते 5 या पदासाठी महिलांसाठी 13 जागा, माजी सैनिक 6, अंशकालीन 4, प्रकल्पग्रस्तांसाठी 2, भूकंपग्रस्तांसाठी 1, खेळाडूसाठी 2, सर्वसाधारणसाठी 15, अशा 43 जागा नाशिक जिल्हा परिषदमध्ये आहेत. गडचिरोली जिल्हा परिषदमध्ये 28 जागा आहेत. उस्मानाबाद नगरपालिका परिषदमध्ये 9 जागा आहेत. सांगली मिरज कोपोड नगर परिषदमध्ये 6 जागा, चंद्रपूर जळपी 3, खोपोली नगर परिषद 3, विटा नगर परिषद 3, नंदुरबार झडपी 3, श्रीवर्धन नगर परिषद 2, लातूर महानगरपालिका 1, करमाळा नगर परिषद 1, पाचगणी नगर परिषद 1, पेण नगर परिषद 1, फलटण नगर परिषद 1, सासवड नगर परिषद 1, शिर्डी प्रायमरी नगर परिषद 1, शिरपूर नगर परिषद 1, तळेगाव नगर परिषद 1. तर त्याच्यानंतर पहा, 1 ते 8 या पदासाठी 31 जागा आहेत. सांगली जिल्हा परिषदमध्ये पहा, सर्वात जास्त जागा OBC साठी 146 आहेत. त्याच्यानंतर पहा, रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये 136, औरंगाबाद झडपी 112, सातारा झडपी 110, कोल्हापूर झडपी 85, रायगड झडपी 79, जालना जिल्हा परिषद 61, हिंगोली जिल्हा परिषद 33, पुणे जिल्हा परिषद 15, नवी मुंबई महानगरपालिका 8, पालघर जिल्हा परिषद 4, तासगाव नगर परिषद 2, परभणी जिल्हा परिषद पहा 6 ते 8 या पदासाठी स्वतंत्र जागा आहेत. परभणी जिल्हा परिषदमध्ये 149 जागा आहे सर्वात जास्त. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये 80, नांदेड जिल्हा परिषदमध्ये 34, पुणे महानगरपालिकेमध्ये 15. तर अशा प्रकारे OBC या कॅटेगरीसाठी 1176 जागा आहेत. पहा, त्याच्यामध्ये 347 जागा या महिलांसाठी राखीव आहेत, 173 जागा माजी सैनिकांसाठी आहेत, 110 जागा अंशकालीन उम्मेदवारांसाठी, 57 जागा प्रकल्पग्रस्तांसाठी, 24 जागा या भूकंपग्रस्तांसाठी, 57 जागा खेळाडूंसाठी आणि 408 या जागा सर्वसाधारण वर्गासाठी आहेत. अशा 1176 जागा या OBC संवर्गासाठी आहेत. तर त्याचप्रमाणे जी विषयानुसार जागांची विभागणी आहे तर ती आणि या जागांची विभागणी आहे याचा अभ्यास करून तुम्ही जो पसंतीक्रम आहे त्याच्यासाठीची तयारी करून ठेवायची आहे. त्याच्यानंतर पहा, SEBC या संवर्गाची सामाजिक आरक्षणाने जागांची विभागणी ते खालीलप्रमाणे आहे. याच्यामध्ये पहा, सांगली मिरज कुपवड 1 ते 5 या पदांसाठी 89 जागा आहेत. त्याच्यामध्ये महिलांसाठी 3, माजी सैनिकांसाठी 1, अंशकालीन 1, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडूसाठी जागा नाहीत, सर्वसाधारणसाठी 4, अशा 9 जागा आहेत. त्याच्यानंतर कराड नगर परिषदमध्ये 6 जागा आहेत, चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये 4 जागा, नंदुरबार जिल्हा परिषदमध्ये 3 जागा, शिरपूर नगर परिषदमध्ये 2 जागा, शिरूर नगर परिषदमध्ये 2, विटा नगर परिषदमध्ये 2 जागा आहेत, करमाळा नगर परिषदमध्ये 1, मुरुड नगर परिषद 1, पाचगणी नगर परिषद 1, फलटण नगर परिषद 1, शिर्डी नगर परिषद 1, शेघाट नगर परिषद 2, तुळजापूर नगर परिषद 1, वाई नगर परिषद 1, लोणावळा नगर परिषद 1. 1 ते 8 या पदासाठी 31 जागा आहेत. रायगड जिल्हा परिषदमध्ये 102 जागा आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये 72, सांगली जिल्हा परिषद 38, बुलढाणा जिल्हा परिषद 22, पिंपरी चिंचवड महानगरपालिका 20, नवी मुंबई महानगरपालिका 9, तासगाव नगर परिषद 1. त्याच्यानंतर पहा, 6 ते 8 या पदासाठी स्वतंत्र जागा आहेत. परभणी जिल्हा परिषद 61, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद 27 जागा आहेत, भंडारा जिल्हा परिषद 20,
पुणे महानगरपालिका 14, गोंदिया जिल्हा परिषद 9, जळगाव जिल्हा परिषद 8, अशा प्रकारे टोटल जागा SC BC या कॅटेगरीसाठी 441 आहेत. त्याच्यामध्ये पहा 167 जागा या सर्वसाधारण आहेत. त्याच्यानंतर 18 जागा खेळाडूसाठी, 8 भूकंपग्रस्तांसाठी, 18 प्रकल्पग्रस्तांसाठी, 40 अंशकालीन उमेदवारांसाठी, 60 माजी सैनिकांसाठी आणि 130 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे SC BC या सवर्गासाठी जी सामाजिक आरक्षण न्यायाची जागांची मागणी आहे ती अशा प्रकारे होणार आहे. त्याच्यानंतर पहा ओपन सवर्गासाठी सामाजिक आरक्षण न्यायाची जागांची विभागणी आहे तर ती खालीलप्रमाणे आहे. तर पहा सांगली, मिरज, कुपवाड यामध्ये 1 ते 5 या पदासाठी 11 जागा आहेत. महिलांसाठी 3, माजी सैनिकांसाठी 2, अंशकालीन 1, प्रकल्पग्रस्त 1, भूकंपग्रस्तांसाठी जागा नाही, खेळाडूसाठी 1, सर्वसाधारण 3, अशा 11 जागा आहेत. त्याच्यानंतर पहा शिरपूर नगरपरिषदमध्ये 4 जागा आहेत, चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये 3 जागा, लोणावळा नगरपरिषदमध्ये 2 जागा, नांदगाव नगरपरिषदमध्ये 1 जागा. त्याच्यानंतर 1 ते 8 या पदासाठी 31 जागा आहेत. रायगड जिल्हा परिषदमध्ये सगळ्यात जास्त 131 जागा आहेत. ओपन कॅटेगरीसाठी PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 44 जागा आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 9 जागा, तासगाव नगरपरिषदमध्ये 1 जागा. त्याच्यानंतर पहा 7 ते 8 या पदासाठी स्वतंत्र जागा आहेत. पुणे महानगरपालिकेमध्ये 30 जागा आहेत. त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीमध्ये रायगड जिल्हा परिषदमध्ये 1 जागा अनाथासाठी राखीव आहे. अशा प्रकारे 237 जागा ओपनसाठी असून 84 जागा सर्वसाधारण आहेत. 11 जागा या खेळाडूंसाठी, 6 भूकंपग्रस्तांसाठी, 11 प्रकल्पग्रस्तांसाठी, 22 अंशकालीन उमेदवारांसाठी, 34 जागा माजी सैनिक आणि 68 जागा या महिला उमेदवारांसाठी असून 1 जागा अनाथांसाठी राखीव आहे. अशा प्रकारे 237 जागा या ओपन कॅटेगरीसाठी असून याची सामाजिक आरक्षण न्यायाची विभागणी आहे तशा प्रकारे आहे. तर ही जी विभागणी आहे ती ओपन कॅटेगरीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्याच्यानंतर पहा सवर्ग EWS याची सामाजिक आरक्षण न्यायाची जागांची विभागणी आहे ती खालीलप्रमाणे आहे. त्याच्यामध्ये पहा सांगली, मिरज, कुपवाड 1 ते 5 या पदासाठी महिलांसाठी 2, माजी सैनिक 1, अंशकालीन 1, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडूसाठी नाही, सर्वसाधारणसाठी 2 आणि 1 अशा 6 जागा आहेत. त्याच्यामध्ये पहा चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये 2 जागा आहेत, नंदुरबार जिल्हा परिषदमध्ये 1, करमाळा नगरपरिषदमध्ये 1, मुरुड नगरपरिषदमध्ये 1, शिरपूर नगरपरिषदमध्ये 1, वाई नगरपरिषदमध्ये 1, लोणावळा नगरपरिषद 1, विटा नगरपरिषद 1. त्याच्यानंतर पहा 1 ते 8 या पदासाठी 31 जागा आहेत. रायगड जिल्हा परिषदमध्ये 64 जागा आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषद 45, सांगली जिल्हा परिषद 25, बुलढाणा जिल्हा परिषद 13, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 13, नवी मुंबई महानगरपालिका 6, तासगाव नगरपरिषदमध्ये 1, परभणी जिल्हा परिषदमध्ये 5, 7 ते 8 या पदासाठी स्वतंत्र जागा आहेत 20, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये 15 जागा आहेत, पुणे महानगरपालिकेमध्ये 11, गोंदिया जिल्हा परिषद 6, जळगाव जिल्हा परिषद 5, भंडारा जिल्हा परिषद 5. अशा प्रकारे EWS या सवर्गासाठी 1244 जागा आहेत. याच्यामध्ये पहा सर्वसाधारण 86 जागा आहेत खेळाडूंसाठी, 11 भूकंपग्रस्तांसाठी, 3 प्रकल्पग्रस्तांसाठी, 11 अंशकालीन, 24 माजी सैनिकांसाठी, 37 आणि महिलांसाठी 72 जागा आहेत. अशा प्रकारे 244 जागा या EWS या सवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर पहा अशा प्रकारे आपण EWS या सवर्गाची सामाजिक आरक्षण जी विभागणी आहे तर ते केलेले आहे. त्याचप्रमाणे आपण सर्व ज्या सवर्गांची जी विभागणी आहे ती या ठिकाणी पाहिलेली आहे. त्याचप्रमाणे आपण विषयांनुसार जी विभागणी आहे तीही केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम देण्यासाठी जातवार व सामाजिक आरक्षण विभागणी विषयानुसार विभागणी याचा अभ्यास करून जो पसंतीक्रम आहे तर तो व्यवस्थितपणे द्यायचा आहे की त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.